प्रशासनात जाऊन उत्कृष्ट काम करू इच्छिणाऱ्या माझ्या भावी अधिकाऱ्यांना नमस्कार। सर्वप्रथम सर्वांचे या देशातील ऑनलाईन शिक्षण प्रोव्हाइड करणाऱ्या सर्वात मोठ्या अग्रगण्य अन अकॅडमी या संस्थेमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीमध्ये पोलीस भरतीपासून ते MPSC UPSC पर्यंत सर्व स्पर्धा परीक्षेचे क्लासेस अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि दर्जेदार शिक्षकांकडून शिकवले जातात। अन अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक सोमनाथ देवकर गणित, मराठी, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, विज्ञान यासारखे वेगवेगळे स्पर्धा परीक्षेतील विषय मी आपणास शिकवणार आहे। हे विषय शिकवण्याचा मला तब्बल 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे। विशेष म्हणजे MPSC कंबाईन आणि पोलीस भरतीसाठी विशेष मार्गदर्शन करण्याचा वैयक्तिक मला अनुभव आहे। जर माझ्यासारखे असे या महाराष्ट्रातील देशातील आपल्या या अन अकॅडमीमध्ये तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक जर असतील तर निश्चितपणे आपण या अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायला हरकत नाही। आपण निश्चितपणे, कारण कमी फीसमध्ये आपणास शिक्षण प्रोव्हाइड करणारी ही संस्था आहे। जर आपणास ॲडमिशन घ्यायचं असेल तर याच्यामध्ये पहा, 1 वर्षाची जी फीस आहे ती 1 वर्षाची फीस 7000 रुपये आहे। जर पर मंथ फीस भरली तर पर मंथ 583 रुपये प्रमाण आपणास फीस पेड करावी लागते। जर आपण 24 मंथचं ॲडमिशन घेतलं तर त्याची फीस 7560 रुपये आहे, आणि जर पर मंथ फीस आपण भरली तर 315 रुपये फीस आपल्याला भरावी लागते। जर आपणास ॲडमिशन घ्यायचं असेल तर माझं SOMNATH हा कोड निश्चितपणे आपण यूज करा, निश्चितपणे आपलाही त्याच्यामध्ये फायदा होईल। चला तर मग आज मी गणितातील अतिशय इंटरेस्टेड आणि महत्त्वाचं, ज्या प्रकरणाला गणिताचा बेस म्हणून ओळखलं जातं, ते प्रकरण म्हणजे संख्याज्ञान। हे प्रकरण आज मी आपणास शिकवणार आहे। आता पहा, संख्याज्ञान हे गणितातील सुरुवातीचं प्रकरण आहे। जे विद्यार्थी गणिताची तयारी करत स्पर्धा गणिताची तयारी करत असतात, ते जर तुम्हाला संख्यातील विविध प्रकारच्या संख्या ज्या आहेत त्यांची ओळख, त्यांची वैशिष्ट्ये तुम्हाला जर माहिती असतील तर निश्चितपणे पुढचे प्रकरण समजण्यासाठी आपल्याला थोडासा हातभार या प्रकरणाचा लागतो। म्हणून मी बेसिकपासून गणिताची आज शिकवण्यास सुरुवात केलेली आहे। आता संख्याज्ञान, या संख्याज्ञान चॅप्टरमध्ये संख्याचे जे विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारांची सुरुवातीला मी ओळख तुम्हाला करून देतो आणि नंतर एक एक प्रकार आपण व्यवस्थितरित्या अभ्यासणार आहोत। सुरुवातीला नैसर्गिक संख्या, संख्याज्ञानामध्ये वेगवेगळ्या ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीची नैसर्गिक संख्या आहे। मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, संयुक्त संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या, अशा प्रकारच्या विविध संख्यांचे प्रकार आपणास या संख्याज्ञान या टॉपिकमध्ये अभ्यासायचे आहेत। चला तर मग सुरुवातीला महत्त्वाचा आणि सुरुवातीचा संख्याज्ञानातील सुरुवातीचा जो प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? संख्याची ओळख करून घेताना त्या संख्याची व्याख्या माहिती असणं गरजेचं आहे, तिचं वैशिष्ट्य माहिती असणं गरजेचं आहे। तर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले या संख्याज्ञान आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला सोडवता येतील। चला, संख्या, ज्या संख्यांचा वापर आपण दैनंदिन व्यवहारात करतो त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो, किंवा त्या नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असंही म्हटलं जातं। आता दैनंदिन व्यवहारामध्ये आपण 1, 2, 3, 4, 5 अशा संख्यांचा वापर करतो। म्हणजे काही ठिकाणी असं सांगितलं जातं, 1 पासून सुरू होणाऱ्या संख्याच्या संचास क्रमवार नैसर्गिक संख्या असं म्हणतात। 1 पासून सुरू होणाऱ्या संख्याच्या संचास आपण क्रमवार नैसर्गिक संख्या असं म्हणतो। आता या नैसर्गिक संख्यामध्ये विविध प्रकारच्या बेरजांचा आपण सुरुवातीला अभ्यास करणार आहोत, जो की स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष याच्यावरती प्रश्न विचारले जातात। आता नैसर्गिक संख्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये क्रमवार समसंख्या असतील, क्रमवार विषम संख्या असतील, क्रमवार वर्ग संख्या असतील, क्रमवार घन संख्या असतील, अशा पद्धतीनं क्रमवार येणाऱ्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत, मग त्याच्यामध्ये सम असतील, विषम असतील, वर्ग संख्या असतील, घन संख्या असतील, अशा संख्यांच्या बेरजा आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात। त्यामुळे आपण एक एक प्रकार संख्याच्या प्रकारावरती परीक्षेमध्ये कोणत्या प्रकार कसे प्रश्न विचारले जातात त्या संदर्भात आपण माहिती पाहूया। आता ठीक आहे, चला तर मग
क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजामध्ये सुरुवातीला प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न असा आहे, एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक डॅश 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 वीस बरोबर किती. आता मला सांगा, प्रश्न असा आहे की एक पासून ते वीस पर्यंतच्या संख्यांची आपल्याला काय विचारलेली आहे, बेरीज विचारलेली आहे. साधारणतः बरेच विद्यार्थी जर क्लुप्ती माहिती नसेल तर ते विद्यार्थी प्रश्न अशा प्रश्नांची उत्तरं सोडवत असताना संख्या एकाखाली एक लिहितात. जसं की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस यांची बेरीज करतात. आता मला एक सांगा की एकाखाली एक संख्या लिहून त्यांची बेरीज करायला वेळ नक्कीच थोडासा जास्त लागतो. स्पर्धा परीक्षेमध्ये कमी वेळेमध्ये उत्तर देणं हे अपेक्षित असतं. जर तुम्ही कमी वेळेमध्ये जर उत्तरं प्रत्येक प्रश्नाची वेळ व्यवस्थित दिली तर तुमचा जो वेळ आहे तुमच्या परीक्षेचा त्या वेळेमध्ये तुमचा पेपर कव्हर होऊ शकतो. जर तुम्ही अशा पद्धतीनं जर लॉंग पद्धतीनं प्रश्न जर सोडवत गेलात तर तुमचा क्वेश्चन पेपर कव्हर होणार नाही. म्हणून खास गणितामध्ये क्लुप्तीला महत्व असतं. शॉर्टकट पद्धतीनं कमी वेळेमध्ये काही सेकंदामध्ये तुम्ही प्रश्नांची उत्तरं कशी द्याल याकडं तुम्ही देखील लक्ष देणं आणि शिक्षकानं देखील शिकवत असताना त्या गोष्टीकडं लक्ष देणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, चला तर मग मी अशा एकाखाली एक वीस संख्या लिहिल्या, बेरीज करूयात. बेरीज किती येते पाहू. चला, नऊ आणि आठ सतरा, सतरा आणि सात चोवीस, चोवीस आणि सहा तीस, तीस आणि पाच पस्तीस, पस्तीस आणि चार एकोणचाळीस, एकोणचाळीस आणि तीन बेचाळीस, बेचाळीस आणि दोन चव्वेचाळीस, चव्वेचाळीस आणि एक पंचेचाळीस, पंचेचाळीस आणि नऊ बरोबर चोपन्न, चोपन्न आणि आठ बरोबर बासष्ट, बासष्ट आणि सात बरोबर एकोणसत्तर, एकोणसत्तर आणि सहा बरोबर पंच्याहत्तर, पंच्याहत्तर पाच ऐंशी, ऐंशी चार चौऱ्याऐंशी, चौऱ्याऐंशी तीन सत्याऐंशी, सत्याऐंशी आणि दोन अठ्ठ्याऐंशी, एकोणनव्वद आणि हे एक नऊ, नव्वद. नव्वदला किती आलो, नव्वदला शून्य. हातचे किती येतात, हातचे नऊ येतात. ठीक आहे, आता हे जे आलेले हातचे असतात ते आलेले हातचे या संख्यामध्ये आपल्याला काय करावं लागतील, ऍड करावे लागतील. चला, नऊ आणि हे दोन अकरा, बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस. उत्तर किती आलं, उत्तर आपलं हे दोनशे दहा आलं. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर आहे, पर्याय क्रमांक एक उत्तर आहे. आता मला सांगा, एकाखाली एक आपण संख्या लिहिल्या, एकाखाली एक संख्या लिहून आपल्याला बेरीज करायला साधारणतः वेळ किती लागला, एखादा मिनिट नक्कीच लागलेला असेल. तर अशा प्रश्नांची उत्तरं न या पद्धतीनं देता डायरेक्ट क्लुप्तीच्या माध्यमातून प्रश्न आपण सोडवू. काय करायचं, जी शेवटची संख्या आहे का ती शेवटची संख्या लक्षात ठेवायची. शेवटची संख्या वीस गुणिले त्यापुढील संख्या छेद दोन या फॉर्म्युल्यामध्ये क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजांचं उत्तर येतं. पहा, बे एक बे ब्यान धाय वीस, दहा गुणिले एकवीस बरोबर किती हो, एकवीस दहा दोनशे दहा. आलं ना आपलं हे उत्तर, दोनशे दहा. मग मला एक सांगा, या पद्धतीनं प्रश्न सोडवला तर काही सेकंदामध्ये आपण प्रश्न सोडवला. आपण शेवटपर्यंत गणित हा विषय जर तुम्ही माझ्याकडून शिकला गेलात, माझा रेफर कोड एस ओ एम एन ए टी एच हा जर तुम्ही वापरला गेला तर गणितातला एकही मार्क तुमचा जाणार नाही. तर बघा किती सोपं आहे. पहा काय सांगितलं, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करताना शेवटची संख्या गुणिले त्यापुढील संख्या छेद दोन या फॉर्म्युल्यामध्ये निश्चितपणे आपल्या प्रश्नांची उत्तरं बरोबर येतात. चला पुढचा प्रश्न याच स्वरूपाचा आहे. प्रश्न काय आहे पहा, पहिल्या क्रमवार किती संख्यांची, शंभर नैसर्गिक संख्यांची काय विचारले, बेरीज. मग आता मला सांगा, एक दोन तीन चार पाच अशा एकाखाली एक शंभर संख्या लिहून आता तुम्ही बेरीज करणार का, नाही. कारण हा प्रश्न देखील पहिल्या क्रमवार नैसर्गिक, म्हणजे इथं हा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, एक अधिक दोन अधिक तीन अधिक डॅश 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 अधिक शंभर बरोबर किती. म्हणजे या दोघांचाही अर्थ काय झाला रे, एक पासून शंभर पर्यंतच्या संख्यांची काय करा, बेरीज करा. मग मला सांगा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बेरीज करताना तुम्हाला मी डायरेक्ट प्रश्न कसा सोडवायचा हे सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये शेवटची संख्या, शेवटची संख्या एक, पहिल्या शंभर संख्या म्हणजे शेवटची संख्या कोण असेल हो, शेवटची संख्या शंभर असेल. शंभर गुणिले काय सांगितलं, त्यापुढील संख्या घ्या, कोण हो, एकशे एक, छेद किती करावं लागेल, छेद दोन. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करताना शेवटची संख्या गुणिले त्यापुढील संख्या
छेद दोन हा फॉर्म्युला वापरावा लागतो। चला बे एक बे बे पंचे दहा आणि हे शून्याशी शून्य कुणाचा गुणाकार करावा लागेल अंशात आता शंभर गुणिले कोण शंभर गुणिले एकशे एक आता बरोबर आता शंभर एकशे एक पन्नास गुणिले एकशे एक यांचा गुणाकार करायचा आहे। आता पन्नास न एकशे एक ला गुणायचं आहे। मी नेहमी सांगत असतो जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आलेलं असेल तेव्हा अशा संख्यांचा गुणाकार करताना डायरेक्ट या शून्याचा थोडा वेळ जरा विचार करू नका, राहिलेल्या दशकांच्या संख्येनं पुढील या सर्व संख्येला काय करा गुणून घ्या। आता याच्यामध्ये गुणत असताना इथं जी संख्या आहे एकशे एक, एकशे एकला एकशे एकला आपल्याला कोणी गुणायचं आहे एकशे एकला पन्नासनं गुणायचं आहे। आता मला एक सांगा पन्नास गुणिले एकशे एक पाचनं या संख्येला गुणून घ्या, इथं एकशे एक आहे। चला पाचनं एकशे एकला गुणून घेऊ, पाचनं एकला गुणलं पाच एक पाच, पाचनं शून्याला गुणलं पाच शून्य शून्य, पाचनं या एकला गुणलं पाच एक पाच आणि हे शून्य पुन्हा त्याच्या पुढे द्यावं लागेल। उत्तर किती आलं पाच हजार पन्नास, म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे। समजून घ्या, गोंधळून जाऊ नका, प्रश्न सोडवत असताना संख्याचा कोणता प्रकार आहे याच्याकडे जरा थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या। क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे एक पासून सुरू झालेल्या क्रमवार संख्या आहेत आणि त्यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे। मग क्रमवार संख्यांची बेरीज करताना काय शेवटची संख्या कोणती आहे ते व्यवस्थित लक्षात द्या, शेवटची संख्या शंभर आहे। मग फॉर्म्युला काय सांगतो, शेवटची संख्या गुणिले त्या पुढे येणारी संख्या, शंभरच्या पुढे कोण येतं एकशे एक छेद दोन। या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजा या प्रश्नांची उत्तर बरोबर येतात, ठीक आहे। चला आता या अशा प्रश्नांचा बेनिफिट तुम्हाला दुसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे की सरासरीमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। पहा सरासरी या प्रकरणामध्ये कसं प्रश्न असा विचारला जातो की पहिल्या पहिल्या क्रमवार नैसर्गिक शंभर संख्यांची सरासरी काढा, पहिल्या क्रमवार शंभर नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा। आता हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी सरासरीचं जे सूत्र आहे, सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या। सरासरीचं सूत्र काय आहे, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या। मग मला सांगा सरासरी काढायची या शंभर संख्यांची, मग इथं शंभर संख्यांची काय करावी लागेल एकूण संख्यांची बेरीज करावी लागते। मग मला सांगा आता एकाखाली एक अंक लिहून तुम्ही बेरीज करत बसणार का, पद्धत वेळ त्याच्यामध्ये जास्त जातो म्हणून या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही शंभर संख्यांची बेरीज कशी कराल, मग या सूत्रानुसार आपल्या कोणते पहिली शेवटची संख्या गुणिले त्यापुढील संख्या छेद दोन या फॉर्म्युल्यामध्ये क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजा येतात। बघा कोणत्या प्रकरणामध्ये कोणते प्रश्न कोणत्या प्रकरणावरती डिपेंड हे निश्चित सांगता येत नाही, जसं की सरासरी प्रकरणावरचा प्रश्न हा नैसर्गिक संख्यावरती डिपेंड आहे। ज्याला नैसर्गिक संख्यामध्ये येणाऱ्या मूळ संख्या कशाला म्हणतात, नंतर त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात, या संख्याची ओळख असेल तर आपल्याला त्या प्रश्नावरती त्या संख्याच्या प्रकारावरती विचारलेले जे प्रश्न सरासरी प्रकरणात असतील किंवा इतर प्रकरणात असतील तर आपल्याला सोडवता येणार नाहीत, जर ओळख त्या संख्याच्या प्रकाराची नसेल तर। त्यासाठी प्रकार ओळखून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी आपण दुसरा संख्याचा प्रकार या नैसर्गिक संख्यातला अभ्यासायला घेतलेला आहे, क्रमवार समसंख्या। आता समसंख्या कशाला म्हणतो आपण, तुम्हाला माहिती आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक आलेला असतो त्यांना आपण क्रमवार सॉरी त्यांना आपण समसंख्या असं म्हणतो। आता आपल्याला अशा समसंख्यांची बेरीज करायचे क्रमवार, क्रमवार म्हणजे इथून सुरुवातीपासून दोन चार सहा आठ दहा डॅश 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 अधिक चाळीस अशा संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर मला एक सांगा या ठिकाणी आता आपण बेरीज करताना काही मुलं अशा प्रश्नांची उत्तरं सोडवत असताना काय करतात, पहा याच्यामध्ये एका खाली एक अंक दोन ते चाळीस पर्यंत लिहून त्यांची काय करणार बेरीज करणार। आता चला एका खाली एक अंक आपण लिहून घेऊन बेरीज किती येते पाहू, दोन चार सहा आठ दहा बारा क्रमवार संख्या लिहितो आपण,
बारा चौदह सोला अठरा ओके वीस बावीस चौवीस सव्वीस अठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अड़तीस आणि चाळीस यांची काय करायची हो बेरीज करायची. आता मला सांगा एका खाली एक अंक मी लिहितो आहे बेरीज करायची वेळ किती लागतोय पहा वेळ नक्कीच जास्त लागतोय ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर किती येतं पाहू आपण आठ आणि सहा चौदा चौदा आणि चार अठरा अठरा दोन वीस वीस आणि आठ अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सहा बरोबर चौतीस चौतीस आणि चार अडतीस अडतीस आणि दोन चाळीस चाळीस आणि आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि सहा चौपन्न चौपन्न आणि चार अठ्ठावन्न अठ्ठावन्न आणि दोन साठ साठ आणि आठ अडुसष्ट अडुसष्ट आणि सहा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि हे चार अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर आणि हे दोन ऐंशी बरोबर ना रे. ऐंशीला किती शून्य हातचे किती येतात आठ. चला हे आठ आता या चार मध्ये मिळवूयात. आठ आणि चार बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि तीन अठरा अठरा आणि तीन एकवीस एकवीस आणि तीन चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस सत्तावीस आणि दोन एकोणतीस आणि दोन तीस एकतीस एकतीस आणि दोन तेहतीस तेहतीस आणि दोन पस्तीस पस्तीस आणि दोन सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस उत्तर किती आलं. उत्तर चारशे वीस आलं. आता मला सांगा मी या जो प्रश्न विचारलेला आहे याची बेरीज केली दोन ते चाळीस पर्यंतच्या क्रमवार समसंख्यांची उत्तर मला चारशे वीस मिळालं. पण असा जो प्रश्न आहे असे क्रमवार समसंख्यांच्या जर तुम्हाला बेरजा विचारलेल्या असतील तर क्रमवार समसंख्यांच्या बेरजा तुम्ही करत असताना एकाखाली एक अंक किंवा संख्या लिहून बेरीज करण्याची आवश्यकता नाही. क्लुप्ती व्यवस्थित समजून घ्या. शॉर्टकट पद्धतीनं मी सांगतो. शेवटची संख्या लक्षात ठेवायची पहा. शेवटची संख्या कोण आहे चाळीस बरोबर ना. मग काय करायचं शेवटच्या संख्येचे निम्मे करायचे. शेवटच्या संख्येचे काय करायचे निम्मे करायचे. शेवटच्या संख्येचे निम्मे चाळीसचे निम्मे किती येतो वीस आणि पुन्हा त्या संख्येचा वर्ग करायचा. वीसचा वर्ग किती हो वीसचा वर्ग चारशे येतो आणि त्या वर्गामध्ये हीच संख्या पुन्हा काय करायची एकदा अधिक करायची. चारशे अधिक वीस बरोबर किती आलं उत्तर चारशे वीस. किती आलं उत्तर चारशे वीस. काय कळालं आपल्याला पहा या पद्धतीनं प्रश्न सोडवला उत्तर चारशे वीसच मिळालं. डायरेक्ट क्लुप्तीतून प्रश्न आपण सोडवला उत्तर चारशे वीसच मिळालं. समसंख्यांची बेरीज करताना फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. शेवटच्या संख्येचे काय करा निम्मे करा. चाळीसच्या निम्मे वीस आलं. आलेल्या संख्येचा वर्ग करा. वीसचा वर्ग चारशे येतो आणि आलेल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे वर्ग आहे त्याच्यामध्ये मूळची संख्या काय करा अधिक करा आणि जे उत्तर येतं ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं ठीक आहे. पुढे आपण याच पद्धतीनं प्रश्न घेतलेला आहे समसंख्यांच्या बेरजा संदर्भातच दुसरं उदाहरण. आज जर पहिलं उदाहरण आपल्याला व्यवस्थित समजलं असेल तर निश्चितपणे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. काय विचारले दोन अधिक चार अधिक सहा अधिक डॅश 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 अधिक कायो डॅश डॅश अधिक शंभर. आता मला एक सांगा याच्यामध्ये दोन ते शंभर पर्यंतच्या सर्व क्रमवार समसंख्यांची काय विचारलेली आहे आपल्याला बेरीज विचारलेली आहे. आता याच्यामध्ये दोन ते शंभर संख्यांची बेरीज करत असताना आता मला एक सांगा बेरीज करायची आहे मग दोन ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहित बसणार का आता तुम्ही. नाही का. कारण मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की क्रमवार समसंख्यांची बेरीज कशी करायची शेवटच्या संख्येचे निम्मे करायचे. आता शेवटची संख्या कोण येऊ शंभर. शंभरच्या काय करावं लागेल आपल्याला निम्मे करावे लागेल. शंभरच्या निम्मे कोण येतो पन्नास बरोबर ना. आता पन्नासचा काय करावं लागेल पन्नासचा वर्ग करावा लागेल. पन्नासचा वर्ग किती शून्य तो प्रश्नात एक शून्य. उत्तरात जर संख्येच्या एकक स्थानी शून्य आलं असेल तर डायरेक्ट त्या संख्येचा वर्ग फास्ट कसा करतात जर प्रश्नात जेवढे शून्य दिलेले असतील उत्तरात त्याच्या दुप्पट शून्य द्यावेत. एक शून्य प्रश्नात आहे त्याच्या उत्तरात दोन शून्य दुप्पट दिले आणि नंतर दशक स्थानचा जो अंक आहे त्याचा वर्ग करतात. पाचचा वर्ग किती पंचवीस आणि पुन्हा हीच संख्या एकदा याच्यामध्ये काय करायची अधिक करायची. मला सांगा उत्तर किती आलं दोन हजार पाचशे पन्नास. पर्याय क्रमांक किती उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उत्तर आहे. खूप सोपं आहे खूप सोपं आहे पण आपण किती व्यवस्थित समजून घेतो याच्यावरती खूप गोष्टी डिपेंड असतात. पहा काय सांगितलं क्रमवार समसंख्यांची बेरीज करताना शेवटच्या संख्येचे काय करायचे निम्मे करायचे. शंभरच्या निम्मे पन्नास आलं त्या पन्नासचा काय करायचा
वर्ग करायचा, वर्ग 2500 आला आणि पुन्हा तीच संख्या त्याच्यात अधिक करायची, उत्तर 2550 आलं. आता मला एक सांगा की क्रमवार संख्याच्या एकक स्थानी सॉरी एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य येत असेल, काय येत असेल, शून्य येत असेल, तर शून्य आल्यानंतर त्या संख्येचा वर्ग कसा फास्ट करतात याच्याकडे जरा थोडस लक्ष देऊ आपण. याच्यामध्ये 50 आपल्याला काय करायचा होता, 50 आपल्याला वर्ग करायचा होता, याचा निम्न किती आलं 50. मग 50 वर्ग करताना मी काय केलं, 2025 बरोबर ना, आणि ही मूळ संख्या त्याच्यात अधिक करून उत्तर आपलं हे आलेलं होतं. पण एकक स्थानी शून्य आल्याच्या नंतर त्या संख्यांचा वर्ग फास्ट कसा करतात जरा थोडं लक्ष द्या. उदाहरणार्थ 70 वर्ग विचारलेला आहे, काय करायचं, प्रश्नात जेवढे शून्य आहेत ना उत्तरात त्याच्या दुप्पट शून्य द्यायचे. एकक स्थानी म्हणजे संख्येच्या शेवटी जेवढे शून्य असतात ना, संख्येच्या मध्ये येणाऱ्या अंकाच्या मध्ये येणाऱ्या शून्याचा विचार करायचा नाही, शेवटी शेवटी 2 शून्य असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, 1 असेल, त्याची दुप्पट करायची. इथं 1 शून्य म्हणून त्याच्या दुप्पट शून्य 2 दिले. आणि नंतर दशक स्थानी जी संख्या असते, जो अंक असतो, त्याचा वर्ग करायचा. 7 वर्ग किती, 49, म्हणजे 70 वर्ग किती हो, 4900. आता 80 वर्ग विचारलेला आहे, प्रश्नात किती शून्य आहेत, 1, उत्तरात त्याच्या दुप्पट द्या आणि नंतर दशक स्थानचा 8 वर्ग करा, 64. मला इथं विचारायचंय 700 वर्ग किती, 700 वर्ग विचारलेला आहे. आता मला एक सांगा 700 वर्ग म्हणजे 700 मध्ये किती शून्य येतो, 700 मध्ये 2 शून्य आहेत, किती शून्य आहेत, 700 मध्ये 2 शून्य आहेत. मग आता याच्यामध्ये 2 शून्य, मग काय सांगितलं तुम्हाला, प्रश्नात जेवढे शून्य असतात ना त्याच्या दुप्पट उत्तरात द्यायचे. इथं 2 शून्य आहेत, उत्तरात 4 शून्य, 1 2 3 4, आणि नंतर दशक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा. 7 वर्ग 49, किती आलं रे उत्तर, उत्तर 490,000. हा कोणाचा वर्ग आहे, तर 700 वर्ग आहे. म्हणजे जर प्रश्नाच्या एकक स्थानी शून्य आलं तर या पद्धतीनं तुम्ही वर्ग करा. तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल क्रमवार नैसर्गिक समसंख्यांच्या बेरजा कशा करतात त्या, ठीक आहे. चला दुसरा प्रकार या ठिकाणी आपण अभ्यासायला घेतलेला आहे, तो म्हणजे क्रमवार विषम संख्यांच्या बेरजा. आता क्रमवार विषम संख्यांच्या बेरजा, प्रश्न काय दिलाय नीट व्यवस्थित समजून घ्या. 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 39, म्हणजे 1 3 5 7 9 11 13 17 अशा पद्धतीनं आपल्याला काय विचारलेलं आहे, 39 पर्यंतच्या संख्यांची काय विचारलेली आहे, बेरीज विचारलेली आहे. आता मला एक सांगा, इथं जर आपल्याला क्लुप्ती माहिती नसेल तर निश्चितपणे आपण काय करतो, हे 1 ते 39 पर्यंतचे जे अंक आहे, ज्या संख्या आहेत, त्या एकाखाली एक घेऊन आपण काय करतो, बेरीज करतो, ठीक आहे. पाहूत बेरीज किती येते ते, 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29 31 33 35 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 एकाखाली एक आपण क्रमवार 1 ते 39 पर्यंतचे च्या संख्या लिहिल्या. आता त्यांची आपल्याला काय करायचे आहे, त्यांची बेरीज करायची. चला बेरीज करू, समजून घ्या. 9 एकक स्थानच्या संख्यांची बेरीज करतोय, 9 आणि 7 16, 16 आणि 5 बरोबर 21, 21 आणि 3 24, 24 आणि 1 25, 25 आणि 9 बरोबर 34, 34 आणि 7 बरोबर 41, 41 आणि 5 बरोबर 46, 46 आणि 3 बरोबर 49, 49 आणि 1 50, 49 आणि 1 59, 59 आणि 9 59, 59 आणि 7 66 66 आणि 5 बरोबर 71, 71 आणि 3 बरोबर 74, 75 आणि 9 84, 84 आणि 7 बरोबर किती 91, 91 आणि 5 बरोबर 96, 96 आणि 3 बरोबर 91, 97 98 99, 99 आणि 1 बरोबर 100, 100 ला किती हो, 1 शून्य. हातचे किती आले, 10 10 आणि हे 3 13 13 आणि 3 16 16 आणि 3 22 22 आणि 3 27 27 आणि 2 27 27 आणि 2 29 29 आणि 2 बरोबर 31 31 आणि 2 33 33 आणि 2
35, 36, 37, 38, 39 आणि 40. उत्तर किती आलं? उत्तर 400 आलं. उत्तर किती आलं? उत्तर आपलं 400 आलं. म्हणजे याचा अर्थ काय आहे? पर्याय क्रमांक उत्तर किती आलं? पर्याय क्रमांक एक उत्तर आलं. एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक 39 बरोबर 400 उत्तर येतं. मला सांगा, हा प्रश्न असा सोडवताना वेळ किती लागला? वेळेचा विचार करणं स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्वाचं असतं. जर प्रश्नाची उत्तर सर्वांनाच येत असतील, सर्वांनाच येत असतात, परंतु त्याच्यामध्ये कमी वेळेमध्ये जे विद्यार्थी प्रश्नाचं उत्तर सोडवतात त्यांचा पेपर कोव्हर होतो, हे मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे. जर तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवत असताना जर एखादा सोप्या पद्धतीनं प्रश्न सुटत असेल, जर तुम्ही अवघडा लॉंग टर्मनं तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला क्वेश्चन पेपर पूर्ण दिलेल्या वेळेमध्ये सोडवणं शक्य होणार नाही. चला तर मग आता डायरेक्ट हा प्रश्न कसा सोडवायचा, काही सेकंदामध्ये तुम्ही असे प्रश्न सोडवू शकतात. पहा, व्यवस्थित समजून घ्या काय करायचं. शेवटची संख्या कोणती आहे ते पहा. शेवटची संख्या 39 आहे. त्या शेवटच्या संख्येमध्ये काय करायचं? एक अधिक करायचं. पहा, संख्याचा प्रकार व्यवस्थित लक्षात ठेवा. क्रमवार विषम संख्यांची बेरीज आपण करतो. सांगितलं काय? शेवटच्या संख्येमध्ये एक अधिक करा. एक अधिक करून उत्तर किती आलं? 40. आणि जे उत्तर आलं त्याच्या निम्मे करा. त्याच्या निम्मे म्हणजे 40 निम्मे किती येतो? 20. 40 निम्मे किती येतं? 20. आणि पुन्हा आलेल्या उत्तराचा वर्ग करा. 20 वर्ग किती हो? 400. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. किती आलं उत्तर? 400. बघा किती फास्ट उत्तर आपण सोडवलं हो. हे याचा वेळ आणि हा प्रश्न सोडव डायरेक्ट क्लुप्तीच्या माध्यमातून प्रश्न सोडवताना लागणारा वेळ याच्यामध्ये जर तफावत तुम्ही काढली तर निश्चितपणे क्लुप्तीच्या माध्यमातून काही सेकंदामध्ये आपण प्रश्न सोडवला. व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगितलं. प्रश्न पहा, ही क्लुप्तीच्या माध्यमातून सोडवलेला प्रश्न आहे. काय सांगितलं होतं? की शेवटची जी संख्या आहे तिच्या मध्ये एक अधिक करायला. एक अधिक करून जे उत्तर येतं त्या उत्तराच्या निम्मे करायचं. 39 मध्ये एक अधिक करून 40 आलं तर 40 निम्मे 20 आलं. 20 वर्ग करायचा. 20 वर्ग जो आहे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर. किती आलं उत्तर? 400. बरोबर ना? कळालं असेल तर आपण प्रश्न सोडवत असताना डायरेक्ट क्लुप्तीच्या माध्यमातून प्रश्न सोडवा. वेळ निश्चित आपला बचत होईल आणि कमी वेळेमध्ये तुम्ही प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतात. पहा आता इथं प्रश्न असा आहे, एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक डॅश 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 अधिक 69. म्हणजे याचा अर्थ हा देखील प्रश्न क्रमवार विषम संख्यांच्या बेरजावरतीच विचारलेला आहे. मग आता इथं एक तीन पाच असं 1, 3, 5 याच्यामध्ये मला सांगा, इथं आपण जर संख्यांची बेरीज करत आहोत तर एका खाली एक संख्या मला सांगा. इथं 69 संख्या लिहिणार का आपण? 1, 3, 5, 7 अशा आपण 69 पर्यंत संख्या लिहून बेरीज करणार का? किती वेळ लागेल याच्यामध्ये निश्चितपणे वेळ कसा जाईल? जास्त लागेल. मग सांगितलेल्या क्लुप्तीच्या माध्यमातून आपण प्रश्न सोडवूया. ठीक आहे, काय सांगितलं होतं? शेवटची जी संख्या आहे तिच्यामध्ये एक अधिक करा. 69 अधिक 1, 69 अधिक 1 बरोबर किती? 70. मग या संख्येचे काय करायचं? निम्मे करायचं. मग 70 निम्मे किती येतात? 35. आणि आलेल्या संख्येचा काय करायचा? वर्ग करायचा. निम्मे म्हणजे त्या संख्येला दोनने भागावं लागतं किंवा कोणत्याही संख्येला दोनने भागले असतात त्या संख्येची निमपट होते. मग काय केलं? शेवटची संख्या 69, त्याच्यात एक अधिक केलं, उत्तर 70 आलं. 70 निम्मे केलं, 70 निम्मे 35 आलं. आता 35 जो वर्ग असेल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. ज्या पद्धतीनं या अगोदरच्या प्रश्नामध्ये वर्ग जर एकक स्थानी एखाद्या संख्येच्या शून्य आले असतील तिचा वर्ग फास्ट कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तसंच जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 5 आलं तर त्या संख्येचा वर्ग फास्ट कसा करतात याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. जर तुम्हाला माहिती नसेल तर 35 गुणिले 35 करून तुम्ही वर्ग काढतात. पहा, पण गुणाकार करून वर्ग काढायचा नाही एकक स्थानी 5 असल्यानंतर. डायरेक्ट वर्ग कसा काढतात पहा. जर एकक स्थानी 5 असेल तर 5 बद्दल 25 लिहा. दशकस्थानचा जो अंक आहे दशकस्थानी 3 आहे, त्या पुढचा एक अंक घ्या. 3 पुढे येणारा अंक 4 आहे आणि त्या दोघांचा गुणाकार करा. 4 3 12 तुमच्या प्रश्नाचं उत्तर किती हो? 1225. पर्याय क्रमांक किती? 2. काय कळालं आपल्याला? पुन्हा एकदा रिपीट ह्या गोष्टी का सांगतो, खूप महत्वाचं आहे हे. बेसिक जर गणिताचं तुमचं कच्चं असेल
तर तुमची गणिताची जी तयारी आहे ती तयारी तुम्ही परिपूर्ण करू शकत नाहीत. बेस पक्का असला पाहिजे तरच आपल्याला गणित चांगल्या पद्धतीने समजायला सुरुवात होते. पहा काय क्रमवार नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज करताना शेवटची जी संख्या असते त्या शेवटच्या संख्येमध्ये एक अधिक करावं लागतं. जे एक अधिक करून जे उत्तर येतं त्या उत्तराचे निम्मे करावे लागतात आणि निम्मे करून जे निम्म उत्तर येतं तिचा आपल्याला काय करावा लागतो वर्ग करावा लागतो. अशा पद्धतीनं आपण क्रमवार नैसर्गिक विषम संख्यांच्या बेरजा फास्ट करू शकतो. चला आता याच्यामध्ये क्रमवार वर्ग संख्यांच्या बेरजा हा पुढील प्रकार आपण घेतलेला आहे. जर हाच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असा विचारला सरासरी या प्रकरणात पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक वर्ग संख्यांची सरासरी काढा. मग मला एक सांगा तिथं क्रमवार नैसर्गिक वर्ग संख्यांची सरासरी काढत असताना सरासरी काढताना तुम्हाला सरासरी दिलेल्या प्रश्नातील संख्यांची एकूण बेरीजच तुम्हाला काढावी लागते. बेरीज काढल्याच्या नंतरच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काढता येऊ शकतं. मग मला सांगा हे प्रकरण आपण शिकतो संख्या ज्ञान यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे सरासरीमध्ये. म्हणून मी सांगितलेलं आहे की हा गणिताचा बेस आहे. म्हणून जे प्रकार मी संख्यांचे व्यवस्थित तुम्हाला शिकवत आहे ते व्यवस्थित तुम्ही समजून घ्या कारण तुम्हाला यावरती आधारित परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आता प्रकार कोणता घेतलेला आहे आपण वर्ग संख्या. आता याच्यामध्ये एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग अधिक डॅश 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 अधिक दहाचा वर्ग म्हणजे एक पासून 10 पर्यंतच्या सर्व वर्ग संख्यांची बेरीज विचारलेली आहे. आता हे सोपं आहे. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज विचारले म्हणून तुम्ही प्रश्न 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग एकाखाली एक लिहून बेरीज करू शकता. पण इथं जर 100चा वर्ग असा प्रश्न विचारला तर मला सांगा 1 ते 100 पर्यंत संख्यांचे वर्ग करून बेरीज करणं शक्य आहे का हो? नाही. मग काय करावं लागेल तर याची देखील क्लुप्ती आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावी लागेल. तर सुरुवातीला आपण 1 ते 10 पर्यंतच्या वर्ग संख्यांची बेरीज करू किती येते ते पहा. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81 आणि 10 चा 100. ठीक आहे. बेरीज करू उत्तर किती पहा. 1 आणि 4 5, 5 आणि 9 14, 14 आणि 6 20, 20 आणि 5 25, 25 आणि 6 31, 31 आणि 6 39, 44 आणि 44, 1 45. पुन्हा एकदा बेरीज करतोय पहा. 4 आणि 1 5, 5 आणि 9 14, 14 आणि 6 20, 20 आणि 5 25, 25 आणि 6 31, 31 आणि 4 बरोबर 40, 40 आणि 4 44, 44 आणि 1 45. 45 ला 5 हातचे किती आले 4, 4 हातचे या संख्यामध्ये दशक स्थानच्या मिळवावे लागतील. 4 आणि 8 12, 12 आणि 6 18, 12 आणि 6 18, 18 आणि 6 4 22, 22 आणि 3 25 आणि 2 27, 27 आणि 1 28, 28 बद्दल 8 लिहिलं हातचे 2 आले. हे 2 हातचे या संख्येमध्ये मिळवावे लागतील. 2 आणि 1 बरोबर किती 3. उत्तर किती आलं 385. पर्याय क्रमांक 1. आता मला सांगा एकाखाली एक संख्या लिहिल्या वर्ग केले. जर प्रश्न मोठा आला की पहिल्या क्रमवार 50 वर्ग संख्यांची बेरीज काढा मग तुम्ही एकाखाली एक 50 संख्यांचे वर्ग करत बसणार का? पुन्हा त्यांच्या बेरजा क्रिया खूप जास्त. म्हणून आपण या संख्यांच्या बेरजा करताना अशा बेरजा करायच्या नाहीयेत. तर डायरेक्ट शॉर्टकट पद्धतीनं प्रश्न कसा सोडवायचा समजून घ्या. जी शेवटची संख्या आहे प्रत्येक प्रकारच्या संख्यांची बेरीज करताना आपण शेवटच्या संख्यांचा विचार केलेला आहे. आतापर्यंत शेवटची जी संख्या आहे ना ती शेवटची संख्या लिहा गुणिले त्यापुढील संख्या. 10च्या पुढे कोण येतं 11. शेवटची संख्या 10 आहे त्यापुढील संख्या 11 गुणिले या दोन संख्यांची बेरीज लिहावी लागते पुढे. 10 आणि 11 बरोबर किती 21. छेद किती 6. चला आता एक तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल तो म्हणजे कोणता. तो म्हणजे की 6 का? कारण आतापर्यंत आपण गणिताच्या क्रिया करत असताना बहुतांश वेळे छेदामध्ये 2 छेद 2 हे आपण क्रिया करताना केलेलं असतंय. पण इथं आता 6 आलेलं आहे. तर मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो मित्रांनो इथं 6 का घ्यायचं. जर या क्लुप्तीमध्ये छेदामध्ये 6 घेतलं तरच प्रश्नाचं उत्तर मजेशीर म्हणजे की बरोबर येतं.
म्हणून सहा घ्यायचं. पहा कारण मी काय सांगितलं ते. छेदामध्ये दोन घेतल्यानंतर जशी तुमची इतर क्रिया बरोबर येतात तसं क्रमवार वर्ग संख्यांची बेरीज करताना छेदात सहाच घ्यावं लागतं. सहाच्या व्यतिरिक्त दुसरी संख्या जर आपण घेतली तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येत नाही. म्हणून क्रमवार वर्ग संख्यांची बेरीज करताना छेदामध्ये किती घ्यावं लागतं? सहा. काय सांगितलं मी? शेवटची संख्या गुणिले त्यापुढील संख्या गुणिले या दोघांची काय बेरीज, छेद सहा. ठीक आहे, क्रिया करू. तीन दोन्ही सॉरी क्रिया करत असताना याच्यामध्ये छेदामध्ये किती आहे? छेदामध्ये सहा आहे. अंशामध्ये ज्या संख्या आहेत गुणाकार छेदातल्या सहानं आपल्याला काय करायचं? भागायचंय. ठीक आहे, भागूयात. तीन दोन्ही सहा, तीना सत्त एकवीस, सातचा भाग बसला. बे एक बे, बे पंचे दहा. काय शिल्लक राहिलो अंशात? पाच गुणिले अकरा गुणिले सात, बरोबर ना. मग गुणाकार करू. पाच न अकराला गुणू, अकरी पाची पंचावन्न, पुढे हे सात आहे गुणिले सात करू. किती उत्तर येतं पहा? पंचावन्न गुणिले सात बरोबर सात ने पंचावन्नला गुणू, साता पाचा पस्तीस, हातचे तीन येतात. साता पाचा पस्तीस आणि हातचे तीन बरोबर अडतीस. किती आलं उत्तर? तीनशे पंच्याऐंशी. मला सांगा या पद्धतीनं प्रश्न आपण काही सेकंदामध्ये सोडवला. पहा शॉर्टकट पद्धतीकडे लक्ष द्यायचं. शेवटपर्यंत अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर माझ्याशी एकनिष्ठ राहिलात तर निश्चितपणे सर्व प्रकरण गणितातील याच पद्धतीनं शॉर्टकट पद्धतीनं आपण सोडवतो. कोणताही तुमचा प्रश्न असो गणितातला तो शॉर्टकट पद्धतीनंच सोडवतो. प्रश्न सोडवताना दोन तीन पद्धतीनं आपण एक एक प्रश्न सोडवतो पहा. पण आपल्याला कमी वेळेमध्ये जो प्रश्न आपल्याला सोडवता येईल त्या कमी वेळेमध्ये तो प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे. का तर मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे तुम्हाला, तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवताना वेळेचं बंधन असतं. मग वेळेचं बंधन आहे म्हटलं त्या वेळेमध्ये तुमचा पेपर कोहर झाला पाहिजे. त्यामुळं आपण कमी वेळेमध्ये प्रत्येक प्रकारचा प्रश्न कसा सोडवता येईल याच्याकडे बारकाईनं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. चला तर मग समजलं असेल तुम्हाला क्रमवार वर्ग संख्यांच्या बेरजा कशा करतात. आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे क्रमवार वर्ग संख्यांच्या बेरजा संदर्भातच. एकचा वर्ग, दोनचा वर्ग, तीनचा वर्ग अधिक डॅश 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 पंचवीसचा वर्ग बरोबर किती? म्हणजे एक पासून पंचवीस पर्यंतच्या सर्व वर्ग संख्यांची बेरीज करायची. मग मला आता सांगा एक पासून पंचवीस पर्यंतच्या वर्ग एकाखाली एक लिहायचे नाही आहेत. आता शॉर्टकट पद्धतीनं प्रश्न सोडवायचा. बस शॉर्टकट पद्धत, शॉर्टकट पद्धत मी सारखं का सांगतोय? कारण प्रत्येक प्रश्न आपण त्या पद्धतीनं सोडवणार आहोत. ठीक आहे, शेवटची संख्या काय सांगितला फॉर्म्युला? वर्ग संख्यांची बेरजा करताना क्रमवार शेवटची संख्या गुणिले त्यापुढील संख्या गुणिले या दोघांची काय बेरीज. मग पंचवीस आणि सव्वीस यांची बेरीज किती येते रे? एकावन्न. छेदात किती? छेदात सहा. बस एवढ्या फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं. ठीक आहे, क्रिया करू. चला तीन दोन्ही सहा, तीन एक तीन, पाच मधून तीन गेले, दोन शिल्लक राहिले, तीना सत्त एकवीस. चला बे एक बे, बे एक बे, बे त्रिक सहा. काय शिल्लक राहिलो? पंचवीस गुणिले तेरा गुणिले सतरा. चला आधी पंचवीसचा आणि तेराचा गुणाकार करून घेऊ, नंतर आलेल्या उत्तराला सतराने गुणू. चला तेरा गुणिले पंचवीस, तेरी पाची म्हणजे पंचवीस गुणिले तेरा गुणिले हे सतरा. चला या दोघांचा गुणाकार करून घेऊ. तेरा तेरी पाची पासष्ट, आजचे आले सहा, तेर दोन्ही सव्वीस, सव्वीस आणि सहा बरोबर किती रे? बत्तीस. गुणिले किती पुढे? सतरा. गुणाकार करू. सतरा गुणिले पाच बरोबर सतरी पाची पंच्याऐंशी, आजचे आले आठ, सतरा दोन्ही चौतीस, चौतीस आणि आठ बरोबर किती आलं? बेचाळीस. बेचाळीसला इथं आपण दोन लिहिलं, हातचे चार आले. चौ सतरा गुणिले तीन बरोबर सतरा त्रिक एकावन्न, एकावन्न आणि चार बरोबर किती आलो? एकावन्न आणि चार बरोबर पंचावन्न. उत्तर किती आलं आपलं? पाच हजार पाचशे पंचवीस, बरोबर ना. पाच हजार पाचशे पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर हो? पर्याय क्रमांक एक उत्तर. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. शेवटची संख्या लक्षात ठेवायची. प्रत्येक प्रकारच्या बेरजा करताना शेवटची संख्या आणि क्लोपच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. वर्ग संख्यांची बेरीज करताना शेवटची संख्या गुणिले त्यापुढील संख्या गुणिले या दोघांची बेरीज भागिले सहा या फॉर्म्युल्यामध्ये क्रमवार तुमच्या कसल्या वर्ग संख्यांच्या बेरजांचं उत्तर येतं.
समजलं असेल तुम्हाला क्रमवार म्हणजे एक पासून सुरू झालेल्या वर्ग संख्यांची बेरीज कशी करतात ते। चला आता पहा अतिशय महत्त्वाचा संख्याचा प्रकार आहे हा, कोणता? घन संख्या, क्रमवार घन संख्या, आणि त्यांच्या काय करायच्या आहेत आपल्याला बेरजा। गणिताची सुरुवातच संख्यापासून होते, अंकापासून होते, मग आपण ते प्रकरण सुरुवातीचं शिकवलं पाहिजे बेसिक मधलं, म्हणून मी हे प्रकरण शिकवायला सुरुवात केलेली आहे। आणि त्यातल्या बेसिक मधले पहिल्यांदा बेरजापासून आपण सुरुवात केलेली आहे, मग मला सांगा बेरजेपासून सुरू केलेले, मग आपण हे प्रकरण व्यवस्थित जर समजूनच घेतलं तर पुढची प्रकरणं निश्चित तुम्हाला समजणार। चल आता घन संख्यांच्या बेरजा करायच्या आहेत इथं। आता क्रमवार घन संख्यांच्या बेरजा करताना मला सांगा इथं दहा पर्यंतचे घन आहेत, एक पासून सुरू झालेले एक दोन तीन अशा पद्धतीनं दहा पर्यंतच्या घन संख्यांची बेरीज करायची। तुम्ही एकाखाली एक एक ते दहा पर्यंत घन करून लिहून बेरीज करू शकता, पण जर इथं शंभरचा घन विचारला, शंभरचा घन शेवटी, मग शंभर पर्यंतचे घन तुम्ही एकाखाली एक लिहून बेरीज करणार का हो? नाही, मग बेरीज करायला त्याला थोडासा वेळ जास्त लागतो, बरोबर ना? मग निश्चितपणे अशा प्रश्नांची उत्तरं डायरेक्ट क्लुप्तीत कशी सोडवतात, डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर फॉर्म्युलाच मी सांगतो। शेवटची संख्या लक्षात ठेवा, शेवटची संख्या गुणिले त्यापुढील संख्या छेद दोन, याला कंस करा आणि कंसाचा वर्ग, या फॉर्म्युल्यामध्ये तुमचे क्रमवार घन संख्यांच्या बेरजांची उत्तरं येतात। ठीक आहे, बे एक बे बे पंचे दहा, आता पाच गुणिले अकरा बरोबर किती हो? पंचावन्न, आणि पंचावन्नचा काय करावा लागेल? वर्ग, बरोबर ना? वर्ग करू। याच्या अगोदर मी सांगितलेलं होतं एकक स्थानी जर पाच आलं असेल तर डायरेक्ट वर्ग कसा करायचा, चला त्याच पद्धतीने वर्ग करू। पाच बद्दल एकक स्थानच्या पंचवीस लिहिलं, दशक स्थानचं जे पाच आहे काय सांगितलं होतं, त्या पुढचा एक अंक घेऊन दोघांचा गुणाकार करा। पाचच्या पुढे कोण येतं? पाचच्या पुढे सहा येतं, म्हणून दोघांचा गुणाकार सहा पंचे तीस, उत्तर किती आलं? तीन हजार पंचवीस। पर्याय क्रमांक किती उत्तर रे? पर्याय क्रमांक तीन उत्तर। समजलं ना डायरेक्ट प्रश्न कसा सोडवायचा? शेवटची संख्या गुणिले त्यापुढील संख्या छेद दोन आणि कंस करायचा, कंसाचा वर्ग करायचा, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला क्रमवार घन संख्यांच्या बेरजांची उत्तरं येतात। ठीक आहे, चला तर मग संख्याचा पहिला प्रकार नैसर्गिक संख्या संपल्यानंतर दुसरा आपण संख्याचा प्रकार या ठिकाणी सुरू केलेला आहे, तो म्हणजे क्रमवार सॉरी मूळ संख्या। आता मूळ संख्या हा जो प्रकार आहे तो खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या परीक्षेवरती एखादा मार्क नक्की विचारला जातो। सरळ सेवेमध्ये या प्रकारावरती हमखास प्रश्न विचारलाच जातो, म्हणून सुरुवातीला आपण मूळ संख्या कशाला म्हणतात आणि यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात याचा आपण आढावा घेणार आहोत। चला मला सांगा मूळ संख्या काय रे? व्याख्या इथं दिलेली आहे मी, ज्या संख्या ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने, बघा काय सांगते, त्याच संख्येने व एकने पूर्ण भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो। काय सांगितलं? ज्या संख्येला कशाने भाग जातो? ज्या संख्येला त्याच संख्येने तीच संख्या आणि एक ने पूर्ण भाग जातो तिला मूळ संख्या म्हणायचं। आता उदाहरण समजून घ्या जरा थोडंसं। मी दोन संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत, दहा आणि दुसरी संख्या बारा घेतलेली आहे, सॉरी दुसरी संख्या बाराच्या ऐवजी मी इथं सात संख्या घेतलेली आहे। किती संख्या घेतलेली आहे? सात। ठीक आहे, सात संख्या लिहितो, दहा एक संख्या घेतलेली आहे, दुसरी सात संख्या घेतलेली आहे। जरा मूळ संख्या कशाला म्हणतो याचा जरा थोडा विचार करूया आपण। मला सांगा मूळ संख्या कशाला म्हणतो? सांगितलं होतं ज्या संख्येला स्वतःने म्हणजे त्याच संख्येने प्रत्येक संख्येला तीन तिला भाग जातच असतो। पहा सातला सातने भाग गेला आणि सातला एकने देखील भाग जातो। व्याख्या काय सांगते? ज्या संख्येला त्याच संख्येने म्हणजे स्वतःने आणि एकने पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो। सात ही संख्या मूळ संख्या आहे का? कारण तिला सात आणि एक स्वतःने आणि एकनेच पूर्ण भाग गेला, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच संख्येने पूर्ण भाग गेला नाही, म्हणून आपण या सातला मूळ संख्या म्हणावं। आता ही दहा संख्या मूळ आहे की नाही जरा विचार करूयात। आता मला एक सांगा, दहाला दहाने भाग जातो, दहाला एकने भाग जातो, पण या दहाला दोनने देखील भाग जातो, या दहाला पाचने देखील भाग जातो, म्हणून दहाला
मूळ संख्या म्हणता येणार नाहीत. का? कारण ज्या संख्येला स्वतःने आणि एकने पूर्ण भाग जातो अशा दोनच संख्यांनी भाग जातो तिलाच मूळ संख्या म्हणावं. पण दोन पेक्षा जास्त संख्यांनी जर एखाद्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर तिला मूळ संख्या म्हणत नाहीत. काय म्हणतात? तर तो पुढे संख्याचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत. तर अशा पद्धतीनं मित्रांनो एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती असा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलेला आहे. एक ते शंभर पर्यंत वरती मी तुम्हाला दिलेल्या आहेत. या दोन पासून ते शेवटची 97 जी संख्या आहे तर एक ते शंभर पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. मग त्या कोणत्या? 2, 3, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 ते या 97 पर्यंत ज्या संख्या मी इथं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेल्या आहेत या सर्व संख्या या कशा आहेत? या सर्व संख्या मूळ संख्या आहेत. आता याच्यामध्ये मी खाली इथं नमूद केलेलं आहे शून्य व एक या मूळ संख्या नाही. शून्य ही पूर्ण संख्या आहे. आता एक ही मूळ संख्या का नाही हो? कारण तिथं मी काय सांगितलं, मूळ संख्यामध्ये ज्या संख्येला त्याच संख्येने व स्वतःने पूर्ण भाग जातो तिला आपण मूळ संख्या असं म्हणतो. किंवा ज्या संख्येला दोन संख्यांनी पूर्ण भाग जातो तिला आपण मूळ संख्या म्हणतो. त्या दोन संख्या कोणत्या? ती स्वतः आणि एक. आता पहा या एकला फक्त एकनेच एका संख्येने भाग पूर्ण केलेला आहे. इकडे दुसरी संख्या नाही ना, बरोबर. म्हणून एक ही संख्या काय येत नाही, मूळ संख्येच्या प्रकारात येत नाही. हे जनरली आणि कॉमन सांगितलं जातं. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की मूळ संख्या तुम्हाला समजल्या. मूळ संख्या ज्या संख्येला त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना किंवा एकने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या एकूण किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत. आता याच्यामध्ये आणखीन असाही प्रश्न तयार होतो पहा. कसा? की सर्वात लहान सर्वात लहान मूळ संख्या कोणती? उत्तर किती रे? 2. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2. आता या 2 वरती परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो बघा. 2 ही एकमेव समसंख्या अशी आहे की ती मूळ संख्या आहे. 2 ही एकमेव कसली संख्या आहे? एकमेव समसंख्या आहे की ती कसल्या कोणत्या संख्येच्या प्रकारात येते? मूळ संख्येच्या प्रकारात येते. आता 2 ही एकमेव समसंख्या आहे की ती कसली संख्या आहे? मूळ संख्या आहे. जर प्रश्न विचारला एकूण समसंख्यामध्ये किती समसंख्या अशा आहेत की त्या मूळ संख्या येतात, तर त्याचं उत्तर आहे 1. का? कारण आताच सांगितलं 2 ही एकमेव एकच समसंख्या आहे की ती संख्या कशी आहे? मूळ संख्या आहे. फक्त एकच. 2 ते शंभर पर्यंत म्हणजेच की 1 ते शंभर पर्यंत जर आपण मूळ संख्या 25 व्यवस्थित पाठ केल्या लक्षात ठेवल्या तर त्या आधारे आपल्याला कोणताही कसलाही प्रश्न विचारला तरी त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितरित्या काढता येतं. ठीक आहे. यावर आधारित प्रश्न कसा दिलेला आहे बघा. प्रश्न असा आहे एक ते शंभरच्या दरम्यान 2 अंकी संख्या अशा किती आहेत की त्या अंकांची काय केली? अदला बदल केली तर मूळ संख्याच तयार होतात. प्रश्न खूप महत्वाचा आहे. काय सांगितले? 1 ते 100 पर्यंत 2 अंकी संख्या किती अंकी संख्या? 2 अंकी संख्या किती आहेत की त्या अंकांची अदला बदल केली असता तयार होणाऱ्या संख्या कसल्या आहेत? मूळ संख्या आहेत. 1 ते 100 दरम्यान किती 2 अंकी अशा संख्या आहेत. सॉरी, प्रश्न असा पाहिजे होता 1 ते 100 दरम्यान 2 अंकी मूळ संख्या अशा किती आहेत की त्यांच्या अंकांची अदला बदल केली असता तयार होणाऱ्या संख्या या मूळ संख्याच आहेत. मग 2 अंकी मूळ संख्या आपल्याला 10 पासून 99 पर्यंत किती येतात ते बघावं लागेल. आणि त्या मूळ संख्याच असाव्यात. आणि पुन्हा त्या संख्यांच्या अंकांची अदला बदल केल्यावरती देखील येणारं उत्तर या मूळ संख्याच यायला पाहिजेत. अशा किती संख्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. चला तर मग मी तुम्हाला मूळ संख्याकडे घेऊन आलेलो आहे परत.
आता दोन अंकी मूळ संख्या 11 ते 97 पर्यंतच्या या दोन अंकी मूळ संख्या आहेत. आता यांच्या अंकांची आपण आदला बदल करू पहा. आता 11 या संख्येतील अंकांची आदला बदल केली तर 11 तयार होतो, बरोबर ना. 11 चे अंकाची आदला बदल तयार, 11 ही मूळ संख्या आहे, अंकांची आदला बदल करा 11 तयार होतं. पुढे 13 या संख्येच्या अंकाची आदला बदल केली तर 31 तयार होतं. 31 संख्या मूळ संख्या आहे. प्रश्न काय तुम्हाला समजला असेल की सुरुवातीचे दोन अंकी संख्या ती मूळ संख्याच असायला पाहिजे, तिच्या अंकांची आदला बदल केल्यावरती येणारी संख्या पण मूळ संख्याच असायला पाहिजे. अशा किती मूळ संख्या दोन अंकी मूळ संख्या आहेत असा प्रश्न विचारलाय. तर 13 31 तयार होतो, 31 मूळ संख्या आहे. चला 17 जर 17 या संख्येच्या अंकांची आदला बदल केली तर 71 तयार होतं. 71 पण संख्या मूळ संख्याच आहे. चला 19 या संख्येच्या अंकाची आदला बदल केली तर 91 तयार होतं. 91 मूळ संख्या नाही. 23 या संख्येचा अंकाची आदला बदल केली तर 32 उत्तर येतं. 32 मूळ संख्या नाही. 29 या अंकाच्या अंकातील 29 या संख्येच्या अंकाची आदला बदल करा, 92 येतं, मूळ संख्या नाही. 31 बघा, 31 च्या अंकाची आदला बदल करा बरं, 13 उत्तर येतं, 13 मूळ संख्या आहे. 37 या संख्येच्या अंकाची आदला बदल करा, 73 येतं, 73 मूळ संख्या आहे. 41 या अंकाची अंकाची आदला बदल केली तर 14 येतं, 14 मूळ संख्या नाही. 43 संख्येच्या अंकाची आदला बदल करा, 34 येतं, मूळ संख्या 34 नाही. 47 अंकाची आदला बदल करा, 74 येतं, 74 मूळ संख्या नाही. 53 संख्येच्या अंकाची आदला बदल करा, 35 येतं, 35 मूळ संख्या नाही. 59 अंकाची आदला बदल, 95 मूळ संख्या नाही. 61 बदल केला, 16 येतं, 16 पण मूळ संख्या नाही. 67 बदल करा, 67 अंकाची आदला बदल करा, 76 येतं, ती पण मूळ संख्या नाही. आता 71 अंकाची आदला बदल करा, 17 येतं, 17 मूळ संख्या आहे. इथं 73 आहे, 73 अंकाची आदला बदल करा, 37 येतं, 37 पण मूळ संख्या आहे. एकदा परफेक्ट लक्षात राहिले ना, नंतर तुम्हाला असा प्रश्न सोडवायचीच गरज नाही. डायरेक्ट दोन अंकी किती मूळ संख्या अशा आहेत की अंकाची आदला बदल केली असता मूळ संख्या तयार होतात. मी उत्तर एकदा सांगितलं की आकडा संख्या लक्षात डायरेक्ट ठेवायच्या एवढ्या एवढ्या, ठीक आहे. पुढे 79 अंकाची आदला बदल करा, 97 येतं, 97 मूळ संख्या आहे. पुढे 83 अंकाची आदला बदल करा, 38 मूळ संख्या नाही. 89 अंकाची आदला बदल करा, 98 येतं, 98 मूळ संख्या नाही. आणि शेवटी 97 अंकाची आदला बदल केली तर 79 येतं, 79 मूळ संख्या आहे. मला सांगा किती संख्या तो, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता याच्यामध्ये बहुतांशी काही जण सांगतात की 11 या अंकाची आदला बदल केली तर एकक स्थानचा एक, दशक स्थानचा एक, अंकाची आदला बदल केली तर तेच अंक येतात, म्हणून हा अंक लक्षात घ्यायचा नाही. तर काही परीक्षांमध्ये या प्रश्नाचे उत्तर हे 9 संख्या दिलेल्या आहेत. त्याचं रिझन असं आहे, आता ही 11 संख्या अंकाची आदला बदल, या एकची स्थानिक किंमत किती हो, एकची स्थानिक किंमत एकच येते. या एकची स्थानिक किंमत किती हो, या एकची स्थानिक किंमत 10 येते, हिची एक. मग मला सांगा या एकची आणि या एकच्या अंकाची किमती, स्थानिक किमती काढल्या तर बदल आहे, फरक आहे. म्हणून अंकांची आदला बदल केली असता तीच संख्या येते, येऊ द्या, पण ती मूळ संख्याच आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर, उत्तराचा विचार केला तर उत्तर पर्यायामध्ये किती दिलेलं आहे, इथं 9 दिलेलं आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घेतलेला असेल, काय नाही एक गोष्ट लक्षात ठेवा, मूळ संख्यांच्या आधारे जर परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला ना, एकच गोष्ट लक्षात ठेवा, सरळ सेवेमध्ये, पोलीस भरतीमध्ये किंवा कंबाईनच्या परीक्षेपर्यंत तुम्हाला 100 आतल्या मूळ संख्यांवरतीच वारंवार प्रश्न विचारलेला आहे. म्हणून तुम्ही 1 ते 100 पर्यंत एकूण ज्या या 25 मूळ संख्या दिलेल्या आहेत, या 25 मूळ संख्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवल्याच्या नंतर तुम्हाला कसलाही प्रश्न मूळ संख्यावरती विचारला तरी त्या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे बरोबर येणार, ठीक आहे. चला आता मूळ संख्यातला हा जोडमूळ संख्या एक उपप्रकार आहे. जोडमूळ संख्या कशाला म्हणतात तर जरा थोडी व्याख्या मी सांगतो, समजून घ्या. ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात. बघा, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये कितीचा फरक असायला पाहिजे, दोनचा फरक असायला पाहिजे, त्या संख्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो.
आता मला सांगा अशा एक ते शंभर पर्यंत एकूण किती जोडमूळ संख्या आहेत, तर एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. उदाहरणार्थ ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी आणि आठवी, 1 ते 100 पर्यंत अशा एकूण किती 8 जोडमूळ संख्या आहेत. आता याच्यावरती जोडमूळ संख्यावरती प्रश्न काहीही विचारू द्या पहा, तुम्हाला जोडमूळ संख्या लक्षात आल्या ना 8, प्रश्न काही प्रश्न असा विचारेल 1 ते 100 दरम्यान येणाऱ्या सर्व जोडमूळ संख्यांची बेरीज किती. जोडमूळ संख्या लक्षात ठेवा, बेरीज करता येईल. किंवा 1 ते 50 दरम्यान एकूण जोडमूळ संख्या किती येतात, तुम्ही 1 ते 100 दरम्यानच्या 8 जोडमूळ संख्या लक्षात ठेवा, प्रश्नाचं उत्तर नक्की येणार. जोडमूळ संख्या लक्षात ठेवताना एक मी तुम्हाला क्लुप्ती थोडक्यात समजून देतो. प्रश्न खूप सोपा आहे, जोडमूळ संख्या लक्षात कशा ठेवायच्या. चला तर मग, जोडमूळ संख्यामध्ये मी काय सांगितलं, ज्या दोन मूळ संख्यामध्ये कितीचा फरक असतो, 2 फरक असतो. आता मला एक सांगा, याच्यातली ही पहिली जोडमूळ संख्या 3 आणि 5, ठीक आहे, इकडे लिहितो मी, पहिली जोडमूळ संख्या 3 आणि 5, दुसरी 5 व 7, तिसरी 11 आणि 13, चौथी 17 आणि 19, पाचवी जी आहे 29 आणि 31, पाचवी कोण आहे 29 आणि 31, सहावी कोणती येते हो 41 आणि 43, सातवी 59 आणि 61, आणि आठवी 71 आणि 73. जोडमूळ संख्यामध्ये कितीचा फरक असतो सांगितलं होतं, जोडमूळ संख्यामध्ये कितीचा फरक असतो सांगितलं होतं, जोडमूळ संख्यामध्ये 2 फरक असतो. मग याच्यामध्ये काय करायचं, या ज्या पहिल्या संख्या आहेत ना, याच पहिल्या संख्या लक्षात ठेवायच्या. 2 फरक म्हणजे पहिली संख्या 3 म्हटली होती, 2 फरकानं दुसरी संख्या येणार आहे मोठी. 3 म्हटलं की 2 फरकानं मोठी दुसरी संख्या कोणती असेल, 5. 5 म्हटलं की 2 फरकानं येणारी संख्या 7. 11 म्हटलं की 2 फरकानं येणारी 13. 17 म्हटलं की 17 अधिक 2 19. 29 म्हणजे 29 आलं की 29 अधिक 2 31. 41 41 चा जोडीदार 41 आणि 2 43. 59 59 चा जोडीदार 59 आणि 2 61. 71 71 चा जोडीदार 73. म्हणून काय करा, या पहिल्याच संख्या फक्त अंक लक्षात ठेवा, कोणते 3 5 11 17 29 41 59 आणि 71, हे 8 अंक लक्षात ठेवले ना, तुम्हाला मूळ संख्या लक्षात येतात. 3 म्हणलं की याचा जोडीदार 5, 5 म्हटलं की 7, 11 म्हटलं की 13, 17 म्हटलं की 19, अशा पद्धतीनं या जोडमूळ संख्या व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता प्रश्न याच्यावरती आधारित मी विचारलेला आहे, काय एक ते काय विचारले हो, 1 ते 50 दरम्यान येणाऱ्या जोडमूळ संख्यांची बेरीज किती. मग मला सांगा, काहीही प्रश्न विचारू द्या, मग 1 ते 50 दरम्यान येणाऱ्या जोडमूळ संख्या कोणत्या, तो बघा इथं दिलेल्या आहेत. 1 ते 50 दरम्यान येणाऱ्या जोडमूळ संख्या किती आहेत, याच्यामध्ये 1 ते 3 5 पासून हे 41 43 पर्यंत. मग काय करावं लागेल तुम्हाला बेरीज करताना, हे 3 आणि 5 ही पहिली जोडमूळ संख्या, दुसरी 5 आणि 7, तिसरी 11 आणि 13, चौथी 17 आणि 19, पाचवी 29 आणि 31, आणि सहावी 41 आणि 43. अशा पद्धतीनं ही पहिली जोडमूळ संख्या, दुसरी जोडमूळ, तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी, अशा पद्धतीनं 6 जोडमूळ संख्या या 1 ते 50 दरम्यान येतात. त्यांची काय विचारलेली, बेरीज विचारलेली. मग आपण जोडमूळ संख्या माहिती असतील तरच बेरीज करू शकतो ना राव, म्हणून जोडमूळ संख्या कशाला म्हणतात हे समजून घेणं पण महत्वाचं आहे ना राव, लक्षात घ्या. म्हणून मी प्रत्येक संख्याची व्याख्या, संख्या कशाला, कोणत्या संख्यालाच जोडमूळ संख्या म्हणावं, तिची वैशिष्ट्ये काय आहे, काय आहेत, आणि त्यावर आधारित प्रश्न कसा विचारला जातो, या बारीक सारीक गोष्टीचा विचार आपण या सत्रामध्ये सुरू केले करतो आहोत. ठीक आहे, बेरीज करू. 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 9 14, 14 आणि 9 = 23, 14 आणि 9 = 23, 23 + 7 = 30, 30 + 3 = 33, 33 + 1 = 34, 34 + 6 = 41, 41 + 5 = 46, 46 + 5 = 51, 51 + 3 = किती हो 54, 7 + 5 = 5. चला हे 5 इकडे दशकस्थानच्या संख्यात मिळू, 5 आणि 4 9,
नवन चार तेरा तेरा तीन सोलह सोलह दोन अठारह एकोनीस वीस एकवीस बावीस उत्तर किती आलो रे 224 उत्तर 224 पर्याय क्रमांक किती हो उत्तर पर्याय क्रमांक एक मला सांगा जर जोडमूळ संख्या तुम्हाला माहिती नसेल तर प्रश्नाचं उत्तर येणार नाही ना म्हणून जोडमूळ संख्या कशाला म्हणतात ते व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे मला सांगा एक ते शंभरच्या दरम्यान मग जोडमूळ संख्या किती आहे तो आठ हे विसरू नका वारंवार पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये असे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत चला आता याच्यातला तिसरा प्रकार आपण महत्त्वाचा या मूळ संख्यातला उपप्रकार म्हणजे सहमूळ संख्या हा घेतलेला आहे आता सहमूळ संख्या कशाला म्हणतात हे जरा थोडंसं आपण समजून घेऊ ज्या दोन संख्यांमध्ये एक हा सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणावं काय सांगितलंय ज्या दोन संख्यांमध्ये एक हा एकमेव सामायिक विभाजक असतो ज्या संख्यांचा एक हा एकमेव सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात एक हा सामायिक विभाजक म्हणजे काय फक्त त्या संख्यांना एकनेच पूर्ण भाग गेलेला असावा अशा संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो तर अशा संख्यांना आपण सहमूळ संख्या असं म्हणतो आता उदाहरणार्थ याच्यामध्ये मी दिलेलं आहे तीन चार सात अकरा पंधरा चौदा इत्यादी आता याच्यामध्ये तीन आणि चार सहमूळ संख्या कशाला म्हणतात हे समजून घ्या आता या तीनला आणि चारला फक्त एकनेच भाग जातो या दोघांना पण तीनला देखील एकने भाग जातो चारला देखील एकने भाग जातो सामायिक विभाजक म्हणजे काय की तीन सगळ्यांना भाग केला पाहिजे जसं की चारला आणि चारला तीनला आणि चारला फक्त एकने जसा भाग गेलेला आहे दुसऱ्या संख्येने कोणत्या भाग जात नाही म्हणून एक हा सामायिक विभाजक झाला मग तीन व चार ही संख्या कशी आहे सामायिक विभाजक आहे पुढे पंधरा आणि चौदाचा विचार केला पंधरा आणि चौदाला फक्त एकनेच भाग जातो दोघांना भी भाग जावा लागतो बरं का एकाच संख्येनं जसं की एकनेच फक्त दोघांना भाग जातो एकच्या व्यतिरिक्त दोघांना भी कुणालाच भाग जात नाही पुन्हा म्हणायचं नाही पंधराला पाचनं भाग जातो पण चौदाला जात नाही ना किंवा चौदाला सातने भाग जातो पण पंधराला जात नाही ना फक्त एकने जसं चौदाला पण पंधराला पण पूर्ण भाग जातो म्हणून त्या चौदा आणि पंधराला काय म्हणावं सहमूळ संख्या असं म्हणावं काय समजलं तुम्हाला सहमूळ संख्यामध्ये म्हणजे ज्या दोन संख्यामध्ये फक्त एक हाच एकमेव सामायिक विभाजक असतो त्यांना आपण कसल्या संख्या म्हणावं सहमूळ संख्या असं म्हणावं आता खाली मी दिलेले पहा सर्व जोडमूळ संख्या या सहमूळ संख्या असतात परंतु सहमूळ संख्या या जोडमूळ संख्या असतातच असं नाही म्हणजे काय रे जोडमूळ संख्या आपण पाहिली बघा पहिली जोडमूळ संख्या आपण पाहिली होती तीन व पाच दुसरी जोडमूळ संख्या आपण पाहिलेली होती पाच व सात आता मला सांगा ह्या सहमूळ संख्या येतात का एकनेच फक्त तीनला आणि पाचला भाग जातोय एक हा एकमेव फक्त सामायिक विभाजक आहे म्हणून ही तीन व पाच ही जी जोडमूळ संख्या आहे ती सहमूळ संख्याच्या प्रकारात येते पाच आणि सातला पण फक्त एकनेच भाग जातो पाच आणि सात ही जोडमूळ संख्या आहे याचा अर्थ असा की सर्व ज्या जोडमूळ संख्या आहेत त्या जोडमूळ संख्या या कशा संख्या असतात सहमूळ संख्या असतात यावरती परीक्षेमध्ये आधारित जास्त प्रमाणात प्रश्न विचारले नाहीत तरी देखील हा प्रश्न आपण व्यवस्थित जरा थोडा समजून घेण्याचा म्हणजे सहमूळ संख्याचा प्रकार व्यवस्थित समजून घेतला असेल आणि घ्या ठीक आहे पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा संख्याचा प्रकार आज आपण इथं पाचवा अभ्यासणार आहोत तो म्हणजे त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्या काय आहे त्रिकोणी संख्या कोणत्या संख्यांना म्हणतात त्रिकोणी संख्यांची वैशिष्ट्ये काय आहेत त्रिकोणी संख्यावरती आधारित आपल्याला परीक्षेमध्ये चार प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते म्हणजे त्रिकोणी संख्या खालीलपैकी दिलेली कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे दिलेल्या त्रिकोणी संख्यांचा पाया काढा एखादा त्रिकोणी संख्या दिलेली असते त्या पुढील पाचवी त्रिकोणी संख्या काढा एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असते तिच्या पूर्वीची आठवी त्रिकोणी संख्या काढा अशा पद्धतीनं या त्रिकोणी संख्यावरती देखील परीक्षेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून हा त्रिकोणी संख्याचा प्रकार देखील व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे हा प्रकार आपण पुढील तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत तर शेवटी जाता जाता मी तुम्हाला हेच सांगेल की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माझ्यासारखे अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती शिकवणारे खूप अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक आहेत अन अकॅडमी ही एक आपल्यासाठी लाभलेलं दैवत आहे कमी फीसमध्ये जर आपल्याला एका वर्षाचं ॲडमिशन अन अकॅडमीमध्ये मिळत असेल आणि आमच्यासारखे दिग्गज आणि अनुभवी शिक्षक
तुम्हाला जर नॉलेज प्रोव्हाइड करत असतील तर येणारा काळ हा नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुमचाच असणार आहे. तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितपणे सक्सेस होणार आहात. का? कारण महाराष्ट्रातील भारतातील अतिशय अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांचा भरणा या अन अकॅडमीमध्ये आहे. आणि जर तुम्ही आपली अन अकॅडमी जॉईन केली तर निश्चितपणे तुम्हाला अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकाचं मार्गदर्शन मिळेल आणि आपण कमी वेळेमध्ये निश्चितपणे सक्सेस हो. तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे एक कृपया करतो की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पोट तिडकीनं शिकवणारे सर्व अन अकॅडमीतले शिक्षक आहेत. काळजीपूर्वक तुमचा विचार करणारे सर्व अन अकॅडमीमधले सर्व शिक्षक आहेत. तर निश्चितपणे तुम्ही आमच्या अन अकॅडमी मध्ये प्रवेश घ्यायला देखील विसरू नका. आणि माझं लेक्चर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. थँक्यू सो मच.